महाविकास आघाड़ी के समय विद्यमान उप मुख्यमंत्री और तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार के विषम व्यवहार से परेशान होकर शिंदे गुट अलग हुआ था, ऐसा कथित तौर पर बोला जाता है। लेकिन विद्यमान महायुति सरकार में उन्हें वही मंत्रालय शिंदे गुट की सरकार में मौजूदगी के बाद भी सौंपना ऐसे काफी सवालों को जन्म देता है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए रामटेक विधानसभा निर्वाचन क्षेत्र के विधायक आशीष जायसवाल ने कहा कि अजित पवार एक कार्यशील नेता है, उन्होंने इस पदभार को प्रदीर्घ अनुभवा है और उन्हें अर्थ मंत्रालय देना सरकार का उचित निर्णय है। माननीय अजित पवार हे अत्यंत अभ्यासु व्यक्तिमत्व है, अर्थमंत्री म्हणून त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे आणि आता माननीय एकनाथ शिंदे हे अत्यंत परिश्रम करून काम करणार आहे, माननीय देवेंद्र फडणवीस एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि सोबत अजित पवार साहेब आहे, तर आता कुठल्याही पद्धतीने असमतोल किंवा विषमता निर्माण होणार नाही आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी येतं आहे। पहिल्यांदा ग्रामीण मार्ग यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळालेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जे जे आमदारांची महत्त्वाची ठळक कामे आहे ते करण्यासाठी आम्हाला आमची मागणी पूर्ण करावी, त्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हावा आणि प्रत्येक आमदाराने जे वचन जनतेला देऊन ते निवडून आले आहे त्या वचनाची पूर्तता करता यावी, अशा पद्धतीचे जे संकल्प त्यांचे आहे ते पूर्ण करता व्हावे, जेणेकरून आमदारही समाधानी राहतील आणि त्यांना निवडून येण्यामध्ये ते खूप महत्त्वाचं ठरेल, अशा पद्धतीची मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे। निधी वाटपामध्ये आता सध्या थोडाफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकतो, शेवटी काही मतदारसंघाचे महत्त्वाचे प्रश्न असतात, काही इरिगेशनचे प्रकल्प असतात, परंतु जे रस्त्यांचा जो निधी आहे तो समप्रमाणात वाटप होतच असतो, काही आमदारांना मोठे मोठे कामं त्या ठिकाणी आवश्यक असते, शेवटी प्रत्येक मतदारसंघाचा विकास करणं म्हणजेच महाराष्ट्राचा विकास करणं आहे आणि फक्त सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील त्या मतदारसंघामध्ये निधी देणं अपेक्षित असते, तो देखील दिला जातो आणि महाराष्ट्र सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या 288 विधानसभेमध्ये विकास झाला पाहिजे आणि ते हे सरकार करेल असा मला विश्वास आहे।